अपन नॉनवेज फ्राइड नूडल्स बनवणार आहोत, ज्याप्रमाणे अपन चायनीजच्या दुकानावर जाऊन खातो नूडल्स, त्याचप्रमाणे आज अपन नूडल्स बनवणार आहोत। कमीत कमी साहित्यातच बनवणार आहोत। चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते। हे 1 वाटी मी नूडल्स घेतलेले आहेत, हे अर्धे कच्चे मी बॉईल करून घेतलेले आहेत। ज्याप्रमाणे आपण बिर्याणी करण्यासाठी राईस बॉईल करून घेतो, त्याचप्रमाणे हे नूडल्स पण बॉईल केलेले आहेत। हे नूडल्स बॉईल करताना यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे आणि जरा थोडंसं तेल पण टाकलेलं आहे, त्यामुळे हे असे सुट्टे सुट्टे झालेले आहेत। हे 1 प्लेटसाठी लागणारे मी नूडल्स घेतलेले आहेत। आता बाकीचं साहित्य दाखवते। मी हा बारीक कोबी चिरून घेतलेला आहे, ही शिमला मिरची चिरून घेतलेली आहे, ही या 2 शिमला मिरच्या आहेत आणि यामध्ये तुम्ही अजून कांद्याची पात पण टाकू शकता। हा मी रेड कलरचा फूड कलर घेतलेला आहे, हे आहे अजिनोमोटो, चायनीज सॉल्ट म्हणतात त्याला। हे आहे आपलं नॉर्मल सॉल्ट, मीठ जे आपण घालतो भाजीत वगैरे ती आहे, आणि थोडीशी चटणी घेतलेली आहे, ही आहे शेजवान चटणी। हे मी अंडं फेटून घेतलेलं आहे, आपल्याला नॉनव्हेज बनवायचं आहे त्यामुळे अंडं घेतलेलं आहे। तुम्ही यामध्ये चिकनसुद्धा टाकू शकता। आणि ही आहे सोया सॉसची बॉटल। बघा आता हे एवढ्याच साहित्यात आपण चायनीजच्या दुकानात जसं आपल्याला नूडल्स लागतं तसं बनवणार आहोत। चला तर मग नूडल्स बनवायला सुरुवात करूया। आता बघा मी कढई गरम करायला ठेवलेली आहे, आता ही छान तापून द्यायची। आता यामध्ये आपण तेल घालून घ्यायचं, तेल जरा जास्त टाकायचं म्हणजे आपले नूडल्स चिकटणार नाहीत। कढई तापलेली आहे आपली आणि हे तेल असं जरा सगळीकडे पसरवून घ्यायचं। तेल पण आपलं छान तापलं आहे। आता यामध्ये आपण पहिल्यांदा शिमला मिरची घालायची। हे छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायची। हे आपण चायनीजच्या दुकानात जसं चायनीज खातो ना त्याप्रमाणेच करणार आहोत आपण नॉनव्हेज फ्राईड नूडल्स। आता बघा आपली शिमला मिरची भाजते। आता शिमला मिरची भाजून झाली आपली, त्यानंतर आपण जरा कोबी टाकायचा, तो जी लाल होईपर्यंत फ्राय करायचा। आता हे दोन्ही पण आपण फ्राय करून घेऊयात। आता बघा हे दोन्ही छान फ्राय झालेलं आहे लालसर असं। आता यामध्ये आपण आता अंडं टाकणार आहोत, यामध्ये आपण अंडं टाकून घ्यायचं। जरा तेल पण टाकायचं आणि हे जरा असं भाजून घ्यायचं। सगळं एकत्र झालं, हे सगळं आता एकत्र भाजून घ्यायचं। आता हे भाजलेलं आहे, आता यामध्ये आपण हे नूडल्स घालणार आहोत, जे मी 1 प्लेट नूडल्स घेतले होते ते आपण सगळं यामध्ये घालायचे। आता यामध्ये शेजवान चटणी घालायची, 1 चमचा शेजवान चटणी, कारण शेजवान चटणीमुळेच आपल्या नूडल्सला चव येते। त्यानंतर थोडा खायचा कलर म्हणजे फूड कलर घेतलेला आहे रेड कलरचा, तुम्हाला जर आवडत असेल फूड कलर तर तुम्ही घालू शकता, नाही तर नाही घातलं तरी चालेल। त्यानंतर आपण जरा अजिनोमोटो घालायचं म्हणजे चायनीज सॉल्ट घालायचं। आणि या नूडल्समध्ये मी शिजवतानाच मीठ घातलं होतं, त्यामुळे आत्ता मीठ घालायची गरज नाही, जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडं घालू शकता। नंतर थोडी चटणी घालायची आणि आता शेवटला हा मी डार्क सोया सॉस घेतलेला आहे, हा 1 चमचा घालायचा, जास्त नाही घालायचा कारण हा डार्क आहे। आणि आता हे छान आपण हलवून घेऊ। आणि एकदम आपण चायनीजच्या गाड्यावर जाऊन ज्याप्रमाणे खातो ना चायनीज तशीच ती चव लागते। फक्त यामध्ये
कांद्याची पात नाही कारण मला आता मिळाली नाही, लॉकडाऊन असल्यामुळे जास्त भाज्या मिळत नाही आहेत इथे, त्यामुळे मी कांद्याची पात टाकली नाही. तुम्ही टाकू शकता. यात असं छान फ्राई करून घ्यायचं, सगळं मिक्स करायचं. जर तुम्हाला चिकन आवडत असेल तर तुम्ही यामध्ये चिकनची पीस पण टाकू शकता, त्याने जास्त अजून चव येईल. बघा हे आता छान आपलं फ्राई झालेलं आहे. आता मी प्लेटमध्ये सर्व करते. आता मी नूडल्स प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपण आता जरा मी कढईमध्ये तेल टाकते कारण चायनीजच्या जरा म्हणजे जेव्हा आपण चायनीज खायला जातो ना तेव्हा तिथे फ्राईड राईस, फ्राईड नूडल्स बरोबर एक अंड्याची पोळीसुद्धा असते आणि त्याची चव खूपच वेगळी असते. तशी आता मी एक अंड्याची पोळी बनवणार आहे नूडल्ससोबत खाण्यासाठी. तेल टाकले आहे, आपली अंड्याची पोळी तयार होती. छान अशी फ्राय करून घ्यायची त्याला तेलात, कारण काय होतं आपण नेहमी अंड्याची पोळी करतो ती चायनीजच्या अंड्याची पोळीसारखी अशी लागत नाही, कारण ही अजून मोठ्याची जरा चव येते यामध्ये. आता बघा ही आपली अंड्याची पोळी तयार झालेली आहे. आता बघा मी चायनीज प्लेटमध्ये सर्व केलेलं आहे अंड्याच्या पोळीसोबत. ही रेसिपी खूप वेळा मी घरी ट्राय केलेली आहे, त्यानंतरच मी तुम्हाला दाखवते. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा.